कोल्हापूर शहरातील मुस्लिम पाच्छा पेठ येथे दगडफेक. एक धक्कादायक बातमी सोलापूर शहरातील मुस्लिम पाच्छा पेठ येथे घडली आहे. पद्मशाली चौकातील विठ्ठल मंदिराच्या बाजूस रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास काही कट्टरपंथी युवक 8 ते 10 जणांनी बेकायदेशीर जमाव जमून तुफान दगडफेक केली. याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे. यातील फिर्यादी जमादार यांच्या 4-चाकी वाहनाला मोठा नुकसान केला आहे. शहरात शांतता असताना हे युवक असे कृत्य करीत असेल तर चिंतेची बाब आहे. या युवकांचा शहरात गालबोट करून दंगा करण्याच्या हेतूने असे कृत्य केले आहे. या प्रकरणी यातील संबंधित 8 ते 10 अनोळखी इसमावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पण अद्यापपर्यंत कोणालाही अटक झाली नाही. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. मैं सफुद्दीन बनियान. कल रात में पद्मशाली चौक में शिव जयंती के नाम पर एक 25-30 लड़के लोग मेरू निकाले थे, जिसमें गलत नारेबाजी हुई. लाने लो तुम्हारा चढ़ाए सा से हिंदुस्तान छोड़ो जावा नहीं तर खबर तला जावा, ऐसे नारे थे उनके. फिर भी हमारे लड़के लोग खामोश बैठे, कुछ बोले नहीं उनको. उसके बाद जाते हैं पर 12:30 बजे उन्होंने दुकानों में झगड़ फेंक करे. हमारा शिव जयंती से कुछ नाराजगी नहीं है, क्योंकि हम खुद भी चाहते हैं कि हम सब हिंदू मुस्लिम मिलकर शिव जयंती मनाना, शांति से होना. यानी गलत नारे गलत लड़के लोग की वजह से हमारे में नाइफ आ रही. हम व्यापार धंधे वाले हैं साहब, व्यापार कल दुकान बंद कर घर पर गए, रात में आए. अभी जेलोड़ में आकर हम साहब से मिले, पी आई साहब से. उनका वादा है कि हम कानूनी कार्रवाई करेंगे बोलकर हम पर, हमें और उन पर पूरा विश्वास है. रात में जब ये पथराव हुआ, कोई पुलिस स्टेशन को वगैरह फोन लगाए थे क्या? नहीं, हमारे जिसकी गाड़ी फूटी है दखल मिले. रात में जब घटना हुई थी उस वक्त पुलिस वगैरह कुछ आई थी मौके पर? आई थी ना पुलिस, आई थी. ये मामला कब हुआ? कल 12:30 बजे. कितने लोग थे? 25-30 लोग थे सब. दगड़ पे कहाँ पे हुई? दुकानों पर है हमारी, दुकान है, होटल पर है, चाचा होटल है. इसमें कुछ नुकसान हुआ क्या? बोर्डों का नुकसान हुआ, इनका होटल का नुकसान हुआ, एक कार का नुकसान है पूरा. कहाँ पर भी दगड़ फेक? 19 फेब्रुवारी शिव जयंती सगळ्या देशात साजरी होत आहे. या साजऱ्यामध्ये आम्ही पण सामील आहोत. काल अचानकपणे संध्याकाळी 12:30 वाजता आम्ही दुकानं बंद करून घरी गेल्यानंतर काही उलटबाजी पोरांनी आमच्या दुकानाचं नुकसान केलेलं आहे. काही बोर्ड फुटलेलं आहे, काही लोकांचं शटर फुटलेलं आहे आणि काहींचं हॉटेलचं नुकसान झालं आहे. थोडं नुकसान खूप बेकारदायक आहे. असं कोणाचाही दुकानाचं नुकसान होऊ नये. या साजऱ्यामध्ये आम्ही सगळे दुकानदार सामील आहोतच आणि सगळ्यांना याचा आनंद आहेच. पण अशा काही घटनांमुळे काही दुकानदारांचं नुकसान होत आहे. ते नुकसान आम्हाला परवडत नाही आहे किंवा आम्हाला ते सहन पण होत नाही आहे. कारण आम्ही रोजी करून खाणारे लोक, असं नुकसान होत असेल तर मग काही पुढे अडचण होईल. तर ह्यापुढे अशी घटना होऊ नये असे सगळ्या मी प्रेस धारकांना आणि काही मोठ्या लोकांना सांगत आहे.